अरण्यभानचा आजचा विषय. कितीतरी आपले राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी याचा गैरवापर करतात. जेव्हा मी लोकांशी बोलते तेव्हा बायांशी जेव्हा मी बोलते तेव्हा बाया म्हणतात, नाही मॅडम माझा नवरा ना देशी नाही पित, माझा नवरा विदेशी पितो, उच्ची दारू पितो. किंवा शहरातल्या श्रीमंत बाया म्हणतात, नाही नाही आम्ही ना असं देशी वेशी नाही पित, आम्ही हायक्लास पितो. पण हायक्लास दारू ही दारूच आहे, ते त्यांच्या लक्षात येत नाही. देशी असो की विदेशी असो, विष ते विषच असणार ना. उंदराला मारण्याचं विष तुम्ही भारतातनं घेतलं काय किंवा विदेशातनं आणलं काय, त्यामुळे देशी विदेशी असा काहीच त्याच्यामध्ये फरक नसतो. पण अनेकांना हे समजत नाही. अनेक तरुण मुलं मुली मला म्हणतात की नाही मॅडम आम्ही ना अशी दारू नाही पित, आम्ही बियर पित. मोठी फॅशन आहे तरुणाईमध्ये बियर पिण्याची. बियर ही दारू नाही असा एक गैरसमज आहे. पण मुलामुलींना लक्षात घ्या, बियर ही दारूच आहे. बियरमध्ये 4.6 to 4.9% अल्कोहोल असतं, इथील अल्कोहोल. ते अल्कोहोलिक बेवरेजेसमध्येच मोडतं. बियर हे अल्कोहोल आहे, बियर ही दारू आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या कॅलरीज असतात त्या एम्प्टी कॅलरीज असतात. त्याच्याने बियर प्याल्याने वर्षामध्ये 5-6 किलो वजन वाढतं. पण ते वजन कसं असतं, फोपसं असतं, त्यामुळे पोट सुटतं, त्याला बियर बेली म्हणतात. अनेकदा तुम्हाला असं वाटतं भूक लागत नाही, मी रोड आहे तर मी बियर प्यालो, दारू प्यालो तर माझं वजन वाढेल, माझी भूक वाढेल. नाही, तुमची भूक मंदावते. आणि जे वजन तुम्हाला वाढल्यासारखं वाटतं ते काही तुमचं स्नायूंचं वजन वाढलेलं नसतं, तुमच्या बोन्सचं वजन, हाडांचं वजन वाढलेलं नसतं. ती उगाची चरबी जमा होत असते जी वाईट असते शरीराला. पोटाभोवती चरबी तयार होते, मुलांच्या बाबतीत स्तनाच्या भोवती चरबी तयार होते आणि स्तन मुलींसारखे मोठे व्हायला लागतात आणि अनेक पुरुषांना त्याचा संकोच वाटतो. बियरमध्ये साखरेचं प्रमाण फार जास्त असतं, त्यामुळे कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे मग हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण, मधुमेह होण्याचं प्रमाण, ब्लड प्रेशर वाढण्याचं प्रमाण, इतर चयापयाचे आजार होणं, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आम्ही ज्याला म्हणतो, ते होण्याचे प्रमाण बियर पिणाऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. एक ग्लास बियर किती कॅलरीज देतं? एक ग्लास बियरमध्ये 72 to 80 कॅलरीज असतात, इतकं कॅलरीज देतात. म्हणजे 2 चपात्या तेल लावून, घडीच्या पोळ्यात तेल लावून जे आपण करतो तेवढ्या कॅलरीज मिळतात. आणि एक छोटी बाटली जी असते बियरची त्याच्यामध्ये 140 to 180 कॅलरीज असतात. आणि ह्या सर्व ह्यांना आम्ही एम्प्टी कॅलरीज म्हणतो. त्यातून शरीराला ऊर्जा मिळत नाही, उलट शरीरामध्ये चरबी जमा होते, नको असणारी चरबी जमा होते आणि शरीराचं नुकसान होतं. दारूसारखेच दुष्परिणाम व्हायला लागतात, लत व्हायला लागते. कारण बियर ही दारूच आहे. आणि मुलांनो लक्षात घ्या, आमच्या मेडिकल टेक्स्टबुकमध्ये एक वर्णन आहे आजाराचं, त्याला बियर कार्डिओमायोपॅथी असं त्याचं नावच आहे. कार्डिओ म्हणजे काय? हृदय. आणि मायोपॅथी म्हणजे काय? मायो म्हणजे स्नायू, मसल्स, आणि पॅथी म्हणजे आजार. बियरचे दारूसारखे आत्तापर्यंत मी जे वर्णन केलं ते सारे दुष्परिणाम तर होतातच, पण सर्वात मोठा परिणाम हृदयावरती होतो. आपलं हृदयाचे जे स्नायू असतात ते जेव्हा असे पंप करतात, आकुंचन प्रसरण पावतात, तेव्हा शुद्ध रक्त पूर्ण शरीरभर पसरतं आणि हृदयाला रक्त पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्या असतात, त्यातूनही रक्त हृदयाला पोहोचतं. त्यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत असणं आवश्यक आहे. पण होतं काय, जेव्हा बियर पितात माणसं तेव्हा हे जे हृदयाचे स्नायू असतात तेच कमजोर होऊन जातात. मक्याच्या कणसांना पाहिलं तुम्ही, ते कसं फोलफट असतं, फोपसं बनतं, स्नायू कमजोर होऊन जातात हृदयाचे. आणि फार लहान वयामध्ये तरुण मुलामुलींना जे बियर पितात, पुरुष स्त्रिया जे बियर पितात त्यांना हृदयविकार होऊ शकतो, हार्ट अटॅक येतं, हार्ट फेल्युअर होतं, ब्लड प्रेशर वाढतं.
रक्तवाहिन्या साऱ्या आकुंचित होतात आणि हृदय नीट काम करत नाही आणि दणकन त्यांना मृत्यू येऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांनो, बियर म्हणजे दारू नाही हा भ्रम मनातून काढून टाका. एक दुसरा भ्रम लोकांच्या मनामध्ये आहे ते म्हणजे वाईन पिणं चांगलं, वाईन ही दारू नाही. गंमत म्हणजे आपल्याच, मी नाव सांगण्याची गरज नाही, तुम्ही गेस करू शकता, पण आपल्याच महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकीय नेत्यांनी, जे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत, त्यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलं होतं की वाईन प्या, वाईन दारू नाही, दारू नका पिऊ, वाईन प्या. आणि मग वाईन कशापासून बनवायची? वाईन ही द्राक्षापासून वाईन बनते, म्हणून वाईन टेक्नॉलॉजीचे कोर्सेस सुरू झाले पुणे विद्यापीठामध्ये. द्राक्षाचे जणू काही दुसरे उपयोगच नाही आहेत, द्राक्षापासून दुसरं काहीच होऊ शकत नाही, फक्त वाईन होते. द्राक्ष टेक्नॉलॉजी नाही बरं कोर्सचं नाव, वाईन टेक्नॉलॉजी. द्राक्ष असे खाऊ नका, द्राक्ष खूप छान आहेत, त्याच्यात अँटीऑक्सिडंट असतात, व्हिटॅमिन ए असतं, व्हिटॅमिन सी असतं, कॅलरीज असतात, पण तुम्ही द्राक्ष सडवून प्या, त्याची वाईन बनवून प्या. कारण या राजकीय नेत्यांचे स्वतःचे वायनरीज होते, त्यांचे त्यांच्या कुटुंबियांचे कारखाने होते, आणि मग आपल्या कारखान्यातला माल विकावा म्हणून मग त्यांनी सुरू केलं की वाईन शॉप, वाईन शॉपी. वाईन म्हणजे रसच आहे, द्राक्षाचा रस. मग उद्या आपल्याला हे सांगतील की तुम्ही भात खाऊ नका, सडवून खा, त्याची वाईन बनवा. तुम्ही वरण खाऊ नका, सडवून प्या, त्याची वाईन बनवा. तुम्ही केळं खाऊ नका. जळगावच्या एका अधिकाऱ्याने मग हे द्राक्षाचं पाहून त्यांनी समोर मुद्दा आणला होता की आमच्या जळगाव, भुसावळ या जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केळी होतात, तर मग आम्ही केळीपासून दारू बनवू, म्हणजे दारूपासून लोकांना फायदा होईल. केळी खाणार की दारू पिणार, आणि कुणाचा फायदा होणार त्याच्यात? लोकांचा फायदा होणार. आत्तापर्यंत आपण जे दारूचे दुष्परिणाम होतात ते बघितलं, त्याच्यातनं तुमच्या लक्षात आलं असेल की ती दारू बनवणारे जे लोक आहेत, ती दारू विकणारे जे लोक आहेत, ते कारखानदार लोक आहेत दारू बनवणारे, त्यांचा त्याच्यामध्ये फायदा आहे, त्याच्यामध्ये तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा फायदा नाही आहे. आणि म्हणून ते आम्हाला मूर्ख बनवतात. आणि मग असं एक वैद्यकीय अभ्यास कोट करायला लागलेत लोक की एक पेग वाईनचा जर रोज घेतला तर हृदयरोगापासून तुमचा बचाव होतो, पण पूर्ण अभ्यास कधीच मांडला नाही, पूर्ण अभ्यास कधीच मांडला नाही. त्या एका अभ्यासामध्ये हे दाखवलं होतं की वाईन मध्ये अँटीऑक्सिडंट असतं, म्हणून एक पेग प्याल्याने हृदय रोगापासून म्हणजे अटॅकपासून थोडासा बचाव होऊ शकतो, पण व्यसन जर जडलं तर काय, माणूस एका पेगपुरतीच मर्यादित राहतो. जगभराची आकडेवारी सांगतात की 100 जेव्हा माणसं दारूचा एक घोट घेतात, मग ते बियर वाईन असो की बियर असो की इतर विस्की रम असो की मोसंबी नारंगी असो की ताडी असो, तर 100 माणसांपैकी 25 जणं पुढच्या आयुष्यामध्ये ठार व्यसनी बनतात. आणि पुढच्या आयुष्यामध्ये हे 25 जणं जे ठार व्यसनी बनतात ते आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आमचं वैद्यकीय शास्त्र असं सांगतं, जगभरातलं वैद्यकीय शास्त्र सांगतं की दारूपासून संरक्षणासाठी दारूचा पहिला घोटही घ्यायचा नाही. हा अभ्यास दारूवाल्यांनी स्पॉन्सर केला होता, आणि दारूवाल्यांनी हा अभ्यास स्पॉन्सर केला वाईनचा खप वाढवण्यासाठी, पण गंमत म्हणजे त्यातला फक्त तेवढा भाग कोट केला जातो की एक पेग दारू वाईन प्या म्हणजे हृदयरोगापासून बचाव होईल, पण त्या तोच पेपर जेव्हा आम्ही बघितला, विस्तृत वाचला, तेव्हा त्यात दिलेलं होतं की एक पेग वाईन तुम्ही घेतली तर त्याचे शरीरावरती काय काय दुष्परिणाम होतात, कसं ब्लड प्रेशर वाढतं, कसे मेंदूवर दुष्परिणाम होतात, कसे रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होतात, यकृतावरती दुष्परिणाम होतात, कॅन्सर होण्याची शक्यता बढावते, या साऱ्या गोष्टी त्या एक पेग वाईननी ज्या होतात त्या पूर्णपणे सोयीस्कररित्या बाजूला करून
आपल्याला जेवढं कन्व्हिनियंट आहे तेवढाच खोडसाळपणा करून भाग समोर मांडण्यात येत होता की एक पेग वाईन घ्या, तुम्ही हृदयरोगापासून बचावाल, लखव्याचं प्रमाण वाढतं, हे काहीही सांगितलं नाही. तर ही राजकीय मंडळी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला मूर्ख बनवत असतात. मी तुम्हा मंडळींना एक गोष्ट सांगते. दोन भाऊ होते, एक मोठा भाऊ होता, एक लहान भाऊ होता. मोठा भाऊ बिचारा अतिशय साधा सुधा होता, लहान भाऊ महालबाड होता. त्यांचे वडील वारलेत, घराची वाटणी झाली, इस्टेटीची शेतीची वाटणी झाली, पैशाची वाटणी झाली, पण त्यांच्या घरी होती एक म्हैस. आता म्हशीची वाटणी कशी करणार, म्हशीला कापणार का? तर हा लहान लबाड भाऊ आपल्या मोठ्या भावाला म्हणतो, दादा दादा तू मोठा, तुझा मान मोठा, आपण असं करू म्हणे, या म्हशीचा पायाकडचा जो शेणामुताचा भाग आहे तो मी माझ्याकडे ठेवतो, आणि तोंडाकडचा जो चांगला भाग आहे तो तू तुझ्याकडे ठेव. मोठा भाऊ बिचारा साधा, त्याला वाटलं अरे वा, हा लहान भाऊ आपल्याला किती मान देतो, किती चांगला आहे, म्हणून तो तयार झाला. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून त्या म्हशीला दाणा पाणी मोठा भाऊ आणि त्याची बायको द्यायचे, आणि दूध दोवण्याची वेळ आली की लहान भाऊ दूध दोवायचा, कारण पायाकडचा भाग त्याचा होता, तोंडाकडचा भाग मोठ्या भावाचा होता. हे असंच सुरू होतं. मोठा भाऊ दाणापाणी द्यायचा पण एक थेंब दूध त्याला मिळत नव्हतं, म्हणून एक दिवस तो आपल्या लहान भावाला म्हणतो, अरे मी एवढी सेवा करतो म्हशीची, मला एक थेंब दूध नाही. लहान भाऊ म्हणे, चप, तोंडाकडचा भाग तुझा, पायाकडचा भाग माझा. हे असंच सुरू होतं, असंच सुरू होतं. पण एक दिवस त्यांच्या गावामध्ये एक शहाणा माणूस गेला आणि त्याने त्या मोठ्या भावाच्या कानामध्ये एक कानमंत्र सांगितला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो लहान भाऊ दूध दोवायला बसला तेव्हा मोठ्या भावाने एक काडीचा रपटा त्या म्हशीच्या तोंडावरती लगावला. ती म्हैस सुधारली, लहान भाऊ दूध दोवू शकला नाही. तो लहान भाऊ मग मोठ्या भावावरती ओरडायला लागला, ए दादा तुला दिसत नाही मी दूध दोवतो आहे, तू म्हशीला का मारलं? मोठा भाऊ म्हणाला, चॉप, तोंडाकडचा भाग माझा, पायाकडचा भाग तुझा. तोंडाकडचा भाग माझा असल्यामुळे मी काही करेन, मी काडीचा रपटाही मारेन. मुलांनो, ही गोष्ट आहे. पण ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली? मी कुठल्याही राजकीय पक्षाची नाही, पण सर्व राजकीय पक्षाचे नेते म्हणजे आपले लहान भाऊ आहेत, लबाड लहान भाऊ. आणि आपण जी जनता आहोत ती गरीब मोठे भाऊ. हे आम्हाला लोबाडतात, आमच्याशी खोटं बोलतात, आम्हाला सांगतात की आम्हाला तुमचं कल्याण करायचं आहे, आणि कल्याण करायचं आहे म्हणून मग आम्हाला आमच्या उसाच्या कारखान्यांमधनं जी दारू मिळते ती आम्हाला विकायची आहे, कारण आम्हाला पैसा हवा आहे. सरकारची तिजोरी भरायची असेल, कल्याणकारी कामं करायची, तर सरकारची तिजोरी भरायला पाहिजे. मग सरकारची तिजोरी भरण्यासाठी म्हणून पैसा पाहिजे साहेब, म्हणून तुम्ही लोक दारू प्या, तुमचा खिस्सा खर्च करा, आमची तिजोरी भरा, म्हणजे आमचा दुप्पट फायदा की आमची दारूही खपेल. आणि बहुतेक राजकीय नेत्यांचे साखरेचे कारखाने आहेत, आणि त्या साखर कारखान्यामध्ये थोडा अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल जितके साखर तयार होते त्याच्यापेक्षा जास्त दारू तयार होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोस्टली साखर कारखाने आहेत. आणि मग ह्याच राजकीय नेत्यांचे वाईनचे कारखाने आहेत, यांचेच दारूचे दुकानं असतात, दारूचे कॉन्ट्रॅक्ट्स याच लोकांना मिळाले असतात. बियर बार, वाईन बार, दारूची दुकानं, देशी दारूची दुकानं, विदेशी दारूची दुकानं, सर्व लायसन्सिंग देणं, लोकांकडनं पैसे घेऊन लायसन्सिंग देण्याचं कामही हेच राजकीय नेते करतात. त्याच्यातही त्यांचा शेअर असतो. स्वतःच्या नातेवाईकांना कोणाच्या त्यांना दारूची दुकानं द्यायचीत आणि त्याच्यातनंही पैसे कमवायचेत, आणि आम्हाला म्हणायचं की आम्हाला तुमचा विकास करायचा आहे. खरंच विकास होतो. आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1988 साली आम्ही हा अभ्यास केला. आमच्या गडचिरोली जिल्ह्यातलं DPDC चं म्हणजे
डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कमिटीचं जे बजेट होतं तेव्हा ते 7,14,00,000 रुपये होतं. आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 60 सरकारी लायसन्सची दारूची दुकानं होती आणि आम्ही अभ्यास केला की या 60 दारूच्या दुकानांमधनं दरवर्षी किती रुपयाची दारू विकल्या जाते आणि ही कायदेशीर दारू बरं, बेकायदेशीर तर अजून वेगळीच असते, पण या 60 दारूच्या कायदेशीर दुकानांमधनं आमची आकडेवारी आम्ही जी बघितली 14,00,000,000 दारू विकल्या जात होती. म्हणजे गडचिरोलीच्या विकासासाठी मुंबई सरकारकडनं 7,14,00,000 रुपये येत होते आणि गडचिरोलीतल्या गरीब आदिवासी जनतेकडनं 14 कोटी रुपये खर्च होत होते दारू पिण्यासाठी. आणि त्यावेळेला माननीय स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान होते आणि स्वर्गीय राजीव गांधीच्या काळामध्ये आकडेवारी प्रकाशित झाली होती. ती आकडेवारी काय सांगत होती की जेव्हा सरकार विकासासाठी म्हणून 100 रुपये खर्च करते, सरकार विकासासाठी जेव्हा 100 रुपये खर्च करते त्याच्यातले 85% खर्च हा इन्फ्रास्ट्रक्चरवरती होतो, म्हणजे बिल्डिंगावरती, सरकारी कर्मचाऱ्यांवरती, त्यांच्या पगारावरती, याच्यावरती खर्च होतो आणि केवळ 15% म्हणजे 100 रुपयातले केवळ 15 रुपये लोकांच्या विकासासाठी लोकांपर्यंत पोचतात. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये 7,14,00,000 रुपये जे विकासासाठी येत होते त्याच्यातले 85% तर परत सरकारी इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच गेलेत, केवळ 15% 7,14,00,000 लोकांच्या विकासासाठी खर्च होत होता आणि लोकांच्या खिशातून मात्र 14 कोटी रुपये खर्च होत आहे ते दारू विकत घेण्यामध्ये. मग हे गणित वजाबाकीचं आहे की बेरजेचं आहे? हे जेव्हा गडचिरोलीच्या जनतेसमोर आम्ही मांडलं, गावातल्या शेमड्या पोरालाही गणित समजायचं आणि मग लोकांच्या लक्षात आलं की तुमचा विकास आम्ही करतो आहे म्हणून जे सरकार आमची फसवणूक करत आहे ते चूक आहे आणि त्याच्या विरोधात मग गडचिरोलीची जनता उभी राहिली. खूप मोठं आंदोलन गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालं. गडचिरोलीतले सर्व राजकीय पक्षाचे नेते, सर्व सामाजिक संघटना, महिला संघटना, युवक संघटना, सर्व लोक एकत्र आले. त्यांना कळायला लागलं की नाही, आमची फसवणूक होत आहे आणि आम्हाला आमचं आरोग्य, आमचं कुटुंब, आमचा समाज जर स्वस्थ ठेवायचा असेल, आमचा खऱ्या अर्थाने विकास घडवायचा असेल, आमच्या मुलाबाळांचा विकास घडवायचा असेल तर आम्हालाही दारू नको आहे. आणि म्हणून 5 वर्ष गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन चाललं आणि 1992 साली माननीय शरद पवार जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा मला तुम्हाला आनंदाने सांगावंसं वाटते की गडचिरोली जिल्हा केवळ महाराष्ट्रातलाच नव्हे अख्ख्या भारतातला पहिला जिल्हा आहे की जिथे शासनाला आणि माननीय शरद पवार तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शासनाला निर्णय घ्यावा लागला की गडचिरोली जिल्ह्यातली सर्व दारूची दुकानं बंद करायची, इतका लोकांच्या आंदोलनाचा रेटा होता. आमची दारू दुकानांची बंद करण्याची जी मागणी होती ती सरकारने मान्य केलीच. सर्व 60 दारूची दुकानं बंद झालेली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकही सरकार मान्य दारूचं दुकान नाही आहे. त्यासोबत आमची दुसरी मागणी होती की यासोबतच जे पिण्याचे परमिट असतात, दारू पिण्याचे परमिट, ते सर्व परमिट सरकारने गडचिरोली जिल्ह्यातले रद्द करावे. गडचिरोली जिल्ह्यात त्यावेळेला 4,000 पिण्याचे परमिट होते आणि हे पिण्याचे परमिट त्यावेळेला आणि अजूनही महाराष्ट्रात हेल्थ परमिट म्हणून सिव्हिल सर्जन देतात, साईन करतात. जगातलं सर्व वैद्यकीय शास्त्र सांगतं, जागतिक आरोग्य संघटना, सर्व आरोग्य संघटना सांगतात की दारू ही वाईट आहे. जगातले लीडिंग कॉजेस ऑफ डेथमध्ये पहिल्या 5 मध्ये दारू येते आणि पूर्ण जगभरामध्ये जे पियक्कड देश आहेत म्हणजे युरोपसारखे, फ्रान्ससारखे देश, रशियासारखे देश, अमेरिका, ब्रिटन, या सर्व देशांमध्ये दारू कमी करावी कमी करावी असा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. पण आमच्या देशात मात्र दारूचा खप कसा वाढवेल म्हणून शासन प्रयत्नशील असतं. खरं म्हणजे
राज्यघटना सांगते की शासनाचं काम आहे लोकांचा स्वास्थ्य ठीक ठेवणं, सामाजिक स्वास्थ्य ठीक ठेवणं हे सरकारचं कर्तव्य आहे. लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये टाकून पैसा कमावणं जे सरकार करतं अबकारी खात्यातून की दारू विक्री करायची आणि त्याच्यातनं पैसा आलेला विकास कामासाठी आम्ही वापरतो म्हणतात, ते खरं म्हणजे चुकीचं आहे. राज्यघटनेच्या ते विरोधात आहे, पण तरीसुद्धा शासन ते करतं. आणि मग त्याच्यामध्ये अजून गमतीची बाब म्हणजे आरोग्य परमिट म्हणून दिलं जातं. आणि आमच्या शेजारचा जो वर्धा जिल्हा आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये नेहमी वर्धा जिल्ह्याचं उदाहरण दिलं जातं की तो तिथे दारूबंदी आहे, पण दारूबंदी फेल झाली. का फेल झाली? कधी कोणी खोलात जात नाही, कधी राजकीय नेते आम्हाला समजवून सांगत नाहीत, कधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये शासनाने केवळ गांधीजींचा जिल्हा, विनोबाजींचा जिल्हा म्हणून दारू दुकानं बंद केली. तिथे काही त्यावेळेला मोठं लोकांचं आंदोलन नव्हतं जसं गडचिरोलीचं आंदोलन झालं. पण दुसरी गंमत म्हणजे शासनाने बदमाशी केली, दारूची दुकानं बंद केली, पण पिण्याचे परमिट तसंच ठेवलेत. आणि गंमत अशी की हे पिण्याचे परमिट गडचिरोली जिल्ह्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की तेव्हा ते पिण्याचं परमिट 25 रुपयात मिळायचं, आता ते 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये झालं. आता तुम्ही 1 दिवसाचं परमिट, 7 दिवसाचं परमिट, वर्षभराचं परमिट असं घेऊ शकता. त्यावेळेला 25 रुपयात ते पिण्याचं परमिट मिळायचं. आणि कायदा असा होता की एकदा तुमच्याकडे पिण्याचं परमिट असेल तर एका परमिटवरती तुम्ही एका वेळेला दारूच्या 12 बाटल्या सोबत ठेवू शकता. आणि मग लोकांनी त्याचा गैरव्यवहार सुरू केला. ज्यांच्याकडे दारूचं परमिट होतं ते सब एजंटसारखे झाले आहेत. मग दारू दुकानात जायचं, परमिट दाखवायचं, दारू घ्यायची, आणि एका वेळेला 12 बाटल्या घेऊ शकता. म्हणजे किती वेळेला हे काहीच नमूद नाही. म्हणजे मी आत्ता जाईन 12 बाटल्या आणेन, परत जाईन 12 बाटल्या आणेन, परत जाईन 12 बाटल्या आणेन. हा 12 बाटल्यांचा आकडा शासनाने कुठून आणला तेही गोड बंगाल आहे. आणि किती वेळा तेही कुठेच नमूद केलेलं नाही. आणि त्यामुळे सर्रास सर्रास वर्धा जिल्हा तिकडे दारूबंदी म्हणायची, पण शासनाच्या याच योजनेमुळे सर्रास दारू विकल्या जाते. आणि हे पिण्याचे परमिट आम्ही गडचिरोली जिल्ह्यात अभ्यास केला की फाटक्या कपड्यांनिशी जे माणसं होती एका पिण्याच्या परमिटवरती, ते घरं बांधली त्यांनी, 2-2, 3-3 मजली घरं बांधली. आधी मोटरसायकल आली, मग चारचाकी आली, मग तीच माणसं राजकारणात भाग घ्यायला लागली, तीच माणसं गावामध्ये पंचायतीत निवडून यायला लागली, तीच माणसं जिल्हा परिषदेच्या राजकारणात निवडून आली आणि राज्याच्या राजकारणात निवडून यायला लागली. हा दारूचा व्यापार कुणासाठी? आपली पोटं भरण्यासाठी, आपला स्वार्थ साधण्यासाठी. त्यातून मोठ्या भावाचा काहीच फायदा नाही आहे, जनतेचा काहीच फायदा नाही. पण आम्ही जनता कधी विचारतच नाही. आपण मूर्खपणाने डोळे बंद करून आपण विश्वास ठेवतो. आणि मग केवळ ह्याच्याच पायी जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातली गडचिरोली जिल्ह्यातली दारू बंद झाली, चंद्रपूर जिल्ह्यातल्या बायांनी उठाव केला, मोठं आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यात झालं आणि तिथली दारू बंद करण्यात आली. 5 वर्षापूर्वी शासनाला ते बंद करावं लागलं, इतका बायांचा आंदोलनाचा रेटा होता. पण गंमत म्हणजे परत नवीन सरकार आलं आणि नवीन सरकारातल्या काही मंत्र्यांना असं वाटलं की नाही, दारू पाहिजे. त्यांचे कुठले हितसंबंध गुंतलेले आहेत मला माहिती नाही, त्यांनीच ते स्पष्ट करावं. पण नाव दिलं दारूबंदी फेल झाली. दारूबंदी फेल झाली कारण दारूबंदीची अंमलबजावणीच केली नाही म्हणून दारूबंदी फेल झाली. पण जेव्हा समाजातली आणि म्हणायला लागलेत की लोकांनी दारू पिणं बंद करावं म्हणजे दारू बंद होईल, आम्ही गडचिरोली जिल्ह्यात मागणी केली होती की दारूची दुकानं बंद व्हायला पाहिजे, पिण्याचे परमिट रद्द व्हायला पाहिजे आणि शासनाला सर्व पिण्याचे परमिट गडचिरोली जिल्ह्यातले रद्द करावे लागलेत. बाहेर जिल्ह्यातला कोणी एखादा माणूस इथे आला आणि म्हणाला की नाही नाही माझं हे पिण्याचं परमिट आहे, माझ्या
नागपूर जिल्ह्याचं किंवा जळगावचं नाही चालणार, ते आपोआप कॅन्सल होतं गडचिरोली जिल्ह्यात आलेलं. आणि तिसरी आमची मागणी होती की बेकायदेशीर दारू बंद करण्याचे अधिकार गावातल्या लोकांना असायला पाहिजे. शासनाने तेव्हा ते मान्य केलं नाही, पण आज गडचिरोली जिल्ह्यामधल्या गावागावांमध्ये गावातल्या ग्रामसभा, गावातल्या महिला संघटना, गावातले युवक गट ते स्वतः पुढाकार घेतात, संघटना बनवतात आणि त्यांनी आपल्या गावातल्या अवैध दारूवरती नियंत्रणाचं काम त्यांनी सुरू केलं, अतिशय सुंदर काम करतात. आणि म्हणून गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातले जेव्हा दारू उठवली त्याच राजकीय नेत्यांनी बोलणं सुरू केलं की गडचिरोली जिल्ह्यातही दारूबंदी उठवायची, वर्धा जिल्ह्यातही दारूबंदी उठवायची. पण गडचिरोली जिल्ह्यातल्या हजार गावातल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना निवेदन पाठवलेत की नाही, आमच्या जिल्ह्यातली दारूबंदी तुम्हाला उठवता येणार नाही, आम्हाला हे मान्य नाही, उलट आमच्या जिल्ह्यामधली दारूबंदी तशीच ठेवा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करा, चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी रद्द करा. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी जी रद्द केलेली आहे ती परत मागे घ्या, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये परत दारूबंदी लागू करा. कारण चंद्रपूर जिल्ह्यातल्या महिला आमच्या भगिनी आहेत, तिथले पुरुष आमच्या भाऊ आहेत, एकेकाळी चंद्रपूर गडचिरोली जिल्हा एकच होता, 1992 साली विभाजन झालं, तिथल्याही महिलांनी लोकांनी युवांनी खूप मोठे कष्ट केलेत. आणि मग चंद्रपूर जिल्हा शेजारचा जिल्हा आहे, तिथली दारू मग गडचिरोली जिल्ह्यात पण येऊ शकते अवैध दारू. पण शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातली बंद केली, पण गडचिरोली जिल्ह्यातल्या लोकांचा हा जो समाजाचा जो रेटा आहे, नुकतंच आता राज्य शासनाकडून अधिकृत पत्र आलेलं आहे की सरकारने ठरवलं आहे की गडचिरोली जिल्ह्यातली दारूबंदी आम्ही अजिबात उठवणार नाही. हा गडचिरोलीतल्या जनतेचा मोठा विजय आहे, इथल्या महिलांचा, इथल्या पुरुषांचा, इथल्या युवाचा हा विजय आहे, इथल्या तरुणाईचा हा विजय आहे. गडचिरोली जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणतात, आदिवासी जिल्हा म्हणतात, काळ्या पाण्याची सजा म्हणून इतर ठिकाणी बोललं जातं, या जिल्ह्यातल्या तरुणाईंनी बायांनी हे करून दाखवलेला हा पराक्रम दाखवलेला आहे, मग महाराष्ट्रातल्या इतर तरुणाईला का शक्य नाही? हे का तरुणाई गप्प आहे की लहान भावाच्या दडपणाखाली सतत राहणार आहे? तुम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे, फार आपल्याला त्याचा आनंद होतो, पण या स्वतंत्र भारतामध्ये लोकशाही जर काबूत ठेवायची असेल तर आपण लोकांना, जनतेला समोर यावं लागेल की आमच्या बाबतीत जे वाईट घडत आहे त्याचा आम्ही विरोध करू. ही लोकशाही आहे की काही राज्य शासनातल्या काही मंत्र्यांची शाही आहे? त्यांचा स्वार्थ चालणार की आमचं वेलफेअर होणार, आमचं कल्याण होणार? कल्याणकारी राज्य म्हणतो आपण, मग आमचं कल्याण करणार हे सरकार मायबाप की आमचं अकल्याण करणार? युवांनो तुम्हीच विचार करा, याच्या विरुद्ध तुम्हालाच उभं राहायचं आहे. तुमची जे तरुणाईचा तुमचा जो जोश आहे, तुमचा पराक्रम जो आहे, तो इथे दाखवा. दारूचं व्यसन करणं, सिगरेट ओढणं, ड्रग्ज घेणं फार सोपं आहे, हो फार सोपं आहे, वाईट मार्गाला जाणं फार सोपं आहे, पण चांगल्या मार्गावरती जाणं, समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडवून येणं, आणणं, यासाठी एक हिंमत लागते जी गडचिरोलीतल्या जनतेने दाखवलेली आहे. इतका आत्ता रेटा असतानाही चंद्रपूरच्या सोबत गडचिरोली जिल्ह्यातली दारूबंदी रद्द करू असं जेव्हा राजकीय नेता म्हणत होते, तेव्हा गडचिरोलीतल्या लोकांनी जी हिंमत दाखवलेली आहे त्याला खरं म्हणजे आपण सलाम केला पाहिजे, दाद दिली पाहिजे. आणि नुसते दाद देऊन होणार नाही, त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये हे घडायला पाहिजे, तेव्हा आपण म्हणू की आमचा महाराष्ट्र पुरोगामी आहे. दारू खुल्लम खुल्ला वाहू द्यायची, पुरासारखे वाहू द्यायची, पूरग्रस्त जिल्हे म्हणायचं, पण दारूग्रस्त जिल्हे आपल्याला दिसत नाहीत, दारूग्रस्त महिला लहान मुलं आपल्याला दिसत नाहीत, दारूग्रस्त पुरुषांची जिंदगी कशी बर्बाद होते ते आपल्याला दिसत नाही, त्यांच्यासाठी आपण काय करणार? हे समाजातलं विष मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न आपण तरुणाईने केला पाहिजे असं मी आव्हान करते.
गडचिरोली जिल्ह्याच्या लोकांच्या वतीने मी तुम्हा सर्व ऐकणाऱ्यांना आवाहन करते की नुसतं ऐकू नका, नुसत्या टाळ्या पिटू नका, नुसते सलाम ठोकू नका. खऱ्या शिवाजी महाराजांचे जर आपण वंशज असू, त्यांचे जर आपण फॉलोअर्स असू, तर त्या शिवाजी महाराजांसारखा पराक्रम सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण दाखवायला पाहिजे. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.